नमस्कार, मी प्रथमेश मग सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 7 डिसेंबर 2021, वार मंगळवार, तिथी पंचमी, विक्रम संवत 2078, आनंद शके संवत 1943, पक्ष शुक्ल पक्ष, अमांत महिना कार्तिकी, पूर्णिमांत महिना मार्गशीर्ष, चंद्रराशी धनु, सूर्यराशी वृश्चिक. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. मोठी स्वप्ने पाहणारेच मोठे स्वप्न सत्यात उतरतात. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. कल्याण डोंबिवलीत राज्यात पहिला ओमायक्रॉनचा व्हेरियंट लागण झालेला रुग्ण सापडल्यानंतर, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी मोठी बातमी आली आहे. मुंबईत देखील दोघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबरोबरच राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता 10 पोहोचली आहे, तर भारतात एकूण 23 गेली आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात वाढल्याने आता महाराष्ट्र सरकारसुद्धा सतर्क झालं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली. दोन्ही डोस घेऊनही बाधा झाली असेल, महाराष्ट्रात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्याने सध्या महाराष्ट्रात चिंता वाढली आहे. ओमायक्रॉनचे पुणे पिंपरीमध्ये 7 रुग्ण आढळले आहेत. त्यात नायजेरिया पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या 3 त्यांच्या संपर्कातील 3 आणि फिनलँडमधून पुण्यात आलेल्या 1 प्रवाशांचा यात समावेश आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 8 झाली आहे. यामुळे कोरोनाचा उद्रेक पाहिलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा कठोर नियम लागू होण्याची शक्यता त्या ठिकाणी अजित पवार यांनी स्पष्ट केली आहे. कोरोना संकट पूर्णपणे संपणार अशी अपेक्षा असतानाही ओमायक्रॉनचे पुन्हा एकदा संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनीही ओमायक्रॉनची लागण होत असल्याने या ठिकाणी चिंता व्यक्त होत असून बूस्टर डोस संबंधी चर्चा सुरू आहे. या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंबंधी स्पष्ट भूमिका मांडली आहे. केंद्राला या ठिकाणी पुढाकार घेण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलं आहे. नमस्कार, मी पवनीत कौर, जिल्हाधिकारी अमरावती. मला हे आवर्जून माझी अमरावतीची नागरिकांना हे सांगायचं आहे की ओमिक्रॉन जे कोविडच्या नवीन व्हेरियंट आहे ते भारतामध्ये आलेलं आहे. भारतामध्ये एकूण 21 केसेस सापडलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये 7 केसेस ऑलरेडी सापडलेले आहे. तर म्हणून आपल्याला अजून काळजी घ्यायची गरज आहे. आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर चा पालन करायला पाहिजे, मास्क घालायला पाहिजे आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवायला पाहिजे. आणि मला माझी पूर्ण अमरावतीची जे शासकीय टीम आहे, रेव्हेन्यू महसूल विभाग असो किंवा जिल्हा परिषदचा आरोग्य विभाग असो, हे सर्वांनी मिळून वॅक्सिनेशनमध्ये, लसीकरणामध्ये खूप अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आपण जे 9 नोव्हेंबरपासनं 30 नोव्हेंबरपर्यंतची मोहीम राबवलेली होती, त्याच्यामध्ये जवळपास 6.5 लाख अमरावतीकरांना
वैक्सीन दिलेला गेलेला आहे। हे जवळपास 20% जंप आहे, पूर्ण 20% अमरावतीकरांना वैक्सीन हे फक्त 20 दिवसांमध्ये दिलेला आहे। तर हे मोहिमचा खूप चांगला प्रतिसाद भेटला, आपल्याकडनं पण भेटलं, माझी टीमने पण खूप मेहनत घेतली। पण मला हात जोडून सर्वांना ही विनंती आहे की आता कारण की कोविडचं दुसरं वेरियंट आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, तर आपल्याला अजून काळजी घ्यायची गरज आहे आणि वॅक्सिनेशनच फक्त आपल्यासाठी एक वेपन आहे, त्याच्या पुढे आपण दुसरं कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच करू शकतो। म्हणून लवकरात लवकर लस घ्या। जरीही अमरावतीमध्ये लसीकरणाची खूप चांगली मोहीम सुरू आहे, तरीही सध्या फक्त 77% लोकांनी फर्स्ट डोस घेतलेला आहे आणि 35% लोकांनी सेकंड डोस घेतलेला आहे। म्हणजे जे सेकंड डोस आहे ज्याच्यामुळे ते बूस्टर होऊन त्याच्यामध्ये अजून अँटीबॉडीज डेव्हलप होतात, ते सध्याही कमी लोकांमध्ये आहे। आणि समजा जर हे वेरियंट अमरावतीला आलं तर आपल्याला ह्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकते आणि म्हणून वॅक्सिनेशन करणे, लसीकरण करणे खूप गरजेचं आहे। तुम्ही घेतला म्हणून तुम्ही सेफ राहणार असं नाही आहे, तुम्हाला दुसऱ्यांना सेफ करण्यासाठी पण ही लस घेणे आवश्यक आहे। म्हणून लवकरात लवकर वॅक्सिन घ्या आणि माझी पूर्ण टीमला पण हे मला सांगायचं आहे की आत्ता परत 1 महिना जर आपण जोरात काम केलं तर हे पूर्णपणे आपण 77% तर आलेलोच आहोत, 100% आता अमरावतीकरांना लस घ्यायचं आहे। धन्यवाद। आधुनिक भारताचे जनक, भारतीय घटनेचे शिल्पकार, दीनदुबळ्यांचे कैवारी, राष्ट्रप्रेमी, मी प्रथम भारतीय आणि शेवटपर्यंत भारतीयच असा उद्गार काढणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला होता। त्या दिवशी लाखो अनुयायांनी आपले अश्रू मोकळे करून बाबासाहेबांना अखेरचा निरोप दिला। अतिशय हलाकीच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः शिक्षित होऊन त्यांनी सर्व समाजाचा उद्धार केला होता। या देशाला भारतीय संविधान देण्याकरिता संविधान तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिल्याने त्यांनी सतत 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अभ्यास करून शेवटी जगातील सर्वात मोठ्या संविधान देशाला आपल्या देशाला बहाल केले। आणि याच संविधानात सर्व समाजाला समानतेचा, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार आणि मूलभूत अधिकार, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा संदेश त्यांनी दिला आहे। याच महामानवाला 6 डिसेंबरला 65व्या महापरिनिर्वाण दिनी भारतात लाखोंनी मानवंदना दिली। अमरावती शहरात सुद्धा अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून आदरांजली वाहण्यात आली। 6 डिसेंबरलाच अमरावती येथील SRP कॅम्प मागील बुद्ध टेकडी येथून बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचे दर्शन करण्यात आले। बुद्ध टेकडी या ठिकाणी पूजनीय भंते यांनी उपासकांना मार्गदर्शन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून या ठिकाणी अस्थींचे भ्रमण करून वडाळी प्रबुद्ध नगर विहार या ठिकाणी अस्थींचे दर्शन घेण्यात आले। तर या अस्थींचा समारोप भीमटेकडी येथे सायंकाळी करण्यात आला। इरविन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्याकरिता सकाळपासून शेकडो नागरिकांनी दर्शनाला रांगा लावल्या। या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी आढावा घेतला असता त्यांनी नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतल्या। आज वंचित बहुजन आघाड़ी की ओर से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर महापरिनिर्वाण दिन के अवसर पर अभिवादन किया वंचित बहुजन आघाड़ी की ओर से, और यहाँ पर तमाम जो भी हमारे बौद्ध बांधव है उनको हमने यहाँ बाबा साहेब के स्मारक को पुतले को अभिवादन कर उनको अभिवादन किया। यही वंचित बहुजन आघाड़ी का संकल्प था आज और अब यही रहेगा। ये 2 शब्द बोलकर के मैं अपने 2 शब्द समाप्त करता हूँ, ज़्यादा कुछ नहीं बोलती। यासोबतच अमरावती शहरातील अनेक संघटना पक्षांच्या वतीने ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करून बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली। तर शहरात अनेक शाळेतसुद्धा शिक्षकांनी कार्यक्रम आयोजित करून बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। यामध्ये ज्ञानमाता हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक डॉक्टर फादर जोसलीन यांनीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करून त्यांना मानवंदना दिली। तर शाळेतील शिक्षिका बिनिता मॅडम, छाया गुलदेवकरसह प्रियांका चिंचखेडे, वैशाली हांडा, संतोष गावंडे, डोके सर
यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर गीत सादर करून त्यांना मानवंदना दिली. या आदरांजली कार्यक्रमाला शाळेतील अनेक शिक्षक सह विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपणासुद्धा सिटी न्यूज परिवार वतीने आम्ही मानवंदना आणि आदरांजली देत आहोत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बडनेरा शहरात ठिकठिकाणी मानवंदना देण्यात आली. बडनेरा शहरातील नवी वस्ती परिसरातील समता चौकात समता सामाजिक संघटनेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती व संत गाडगेबाबा रक्तपिढी यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या रक्तदान शिबिरात 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गेल्या 10 वर्षांपासून समता सामाजिक संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती समिती व संत गाडगेबाबा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असल्याची माहिती समितीचे कार्यकर्ते केतन देशपांडे यांनी सिटी न्यूजकडे स्पष्ट केली. बडनेरा येथे समता सामाजिक संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती व संत गाडगेबाबा रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथे आयोजित केलेला आहे. या संदर्भात माझ्यासोबत येथील कार्यकर्ते आहे केतन देशपांडे. या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपल्याला माहिती सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मागील 10 वर्षापासून आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो. संत सामाजिक संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा समिती आणि संत गाडगेबाबा रक्तपेढी बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही दरवर्षी ते हा कार्यक्रम आयोजित करत असतो. या कार्यक्रमातून जे ब्लड आमच्याकडे कलेक्ट होते रक्तपेढीला त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही वर्षभर जे कोणी गरजू लोक आमच्यापर्यंत येतात त्यांना आम्ही मोफत रक्त आमच्या लोकांतर्फे आम्ही जी काही टीम आहे आमच्या टीमतर्फे कुणालाही कधी पण रक्त लागलं आम्ही त्यांना अवेलेबल करून देण्याचा यशस्वी प्रयत्न 10 वर्षापासून करत आहोत. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे हाच कार्यक्रम आम्ही यशस्वी असा कंटिन्यू समोर करू. गेल्या 10 वर्षापासून समितीचा हा उपक्रम सातत्याने सुरू असून ज्या वर्षाचा महापरिनिर्वाण दिन असेल त्या वर्षाच्या आकड्यानुसार तेवढेच अथवा त्यापेक्षाही जास्त रक्तदान समितीतर्फे रक्तदान करण्यात येते. यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 65व्या महापरिनिर्वाण दिवस असल्यामुळे 65 रक्तदात्यांचे रक्तदान करण्याचा संकल्प पूर्ण केल्याची माहिती पुतळा समितीचे मधुकर साखरे व मनोज मेश्राम यांनी दिली. रक्तदात्यांनी दिलेले रक्त संत गाडगेबाबा रक्तपेढीत साठवून अपघातग्रस्त तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना मोफत दिल्या जात असते. हा स्तुत्य उपक्रम गेल्या 10 वर्षापासून सातत्याने सुरू असून रक्तदात्याचा या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. गेल्या 2 वर्षापासून कोरोना महामारीच्या मुळे रक्तदात्यांची संख्या कमालीची घटली आहे. समता सामाजिक संघटनेने रक्तदान शिबिराचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून गरजू रुग्णांना भविष्यात निश्चितच रक्ताची मदत होईल व अनेकांचे प्राण वाचतील आणि हीच खरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली ठरणार आहे. रक्तदान शिबिर आयोजनकरिता संत गाडगेबाबा रक्तपेढीचे डॉक्टर अनिल कवी मंडन, सहाय्यक तांत्रिक राजश्री पाटील, सूरज चव्हाण, विकास खंडार, मोहित खाजवागे यांनी तर समता सामाजिक संघटनेचे मधुकर भाऊ साखरे, मनोज भाऊ मेश्राम, केतन देशपांडे, प्रवीण ढोके, मुकेश वाघमारे, शेखल रांजेवार, प्रफुल्ल गजभिये, राहुल कोकणे आदींनी परिश्रम घेतले. बडनेराहून सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांचा हा रिपोर्ट.
5 डिसेंबरला सायंकाळी योगेश्री अरविंदाच्या महानिर्वाण दिनी श्री अरविंद सोसायटी पोंडेचेरी शाखा अमरावती येथे भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. योगीश्री अरविंदांच्या महानिर्वाण दिनानिमित्त स्थानिक अमरावती येथील मातोश्री आर्केड सहकार भवन समोर जयस्तंभ चौक ते कॉटन मार्केट रोड या ठिकाणी 5 डिसेंबरला भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्राध्यापक डॉक्टर गजानन केतकर, प्राध्यापक डॉक्टर वनिता केतकर, तर तबलावादक प्रसाद पांडे, सोरा गजानन केतकर, गोविंद पोतदार, तर कार्यक्रमाची निवेदिका कल्पना बारड यांनी केली आहे. या कार्यक्रमाला योगीश्री अरविंद यांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी गोविंद पोतदार आपल्या अमरावती शहरामध्ये श्री अरविंद सोसायटी जे मुख्य आश्रम पोंडेचेरीला आहे त्याची शाखा आपल्या इथे आहे. आपण वेगवेगळे कार्यक्रम करतो, निरनिराळे कार्यक्रम करतो. जे पोंडेचेरीला जे कार्यक्रम होतात त्या अनुषंगानं आपण इथे कार्यक्रम करीत असतो. आज दिनांक 5 डिसेंबर या दिवशी आपण महायोगेश्वर अरविंद यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करीत आहोत. लोकमान्य टिळक, बाबासाहेब खापर्डे हे महाराष्ट्रातील थोर नेते, शिरविंदांचे स्वातंत्र्य लढ्यातील सहकारी, त्यांचे पूर्ण नाव शरविंद घोष, जन्म कलकत्ता येथे. 1960 त्यांचे अमरावतीला आगमन झाले होते. स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीनिमित्त त्यांचे वंदे मातरम या विषयावर भाषण झाले. अंतरात्माची हाक ऐकून शरविंद यांनी योगसाधनेसाठी पोंडेचेरी येथे प्रयाण केले. पोंडेचेरीला आश्रमाची स्थापना केली आणि 5 डिसेंबर 1950 रोजी त्यांची महानिर्वाण झाले. त्यानिमित्तानं आज हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता. धन्यवाद. अमरावती जिल्ह्यात एकमेव असलेलं कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे. अमरावती जिल्ह्याच नव्हे तर अनेक दूरवरून शेतकरी व्यापारी आपला माल या ठिकाणी विकत आहे. सकाळी 5 वाजतापासून या ठिकाणी मोठी गर्दीही असते. याच ठिकाणी समितीच्या वतीने व्यापाऱ्यांना दुकाने दिली असता दुकानदार आपले दुकाने सोडून दुकानातील माल रस्त्यावर आणून विकत आहे. याच समितीत ये जा होणारा रस्ता आता संपला का की गायब झाला हा सुद्धा आता प्रश्न निर्माण होत आहे. त्यालाही प्रश्न असा आहे की येथील व्यापाऱ्यांनी याच रस्त्यावर केलेलं अतिक्रमण. रस्त्यावर ये जा करण्याकरिता आधी समितीने रस्त्याची बांधकाम सुद्धा केली होती. मात्र दुकानदाराने व्यापाऱ्याने या ठिकाणी केलेल्या अतिक्रमणामुळे येथील दुकानासमोरील रस्ते गायब झाले तरी का हा प्रश्न आता निर्माण होत आहे. येथील व्यापारी स्वतःचे दुकान सोडून रस्त्यावरच अतिक्रमण करीत आहे. त्यामुळे दुचाकी चालक वाहन चालकांना या ठिकाणी जाताना आतोनात त्रास होत आहे. या अतिक्रमणावर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी स्वतः नजरअंदाज करतात का हा सुद्धा आता प्रश्न निर्माण झाला आहे. दुकानदाराने आपला माल दुकानातच ठेवून विकावा असा नियम असताना येथील दुकानदार या नियमाचे 3-13 वाजत आहे आणि दुकानदारानेच नियमाचे भंग केल्याने अतिक्रमण कारवाई करेल का हा सुद्धा आता प्रश्न निर्माण होत आहे. व्यापाऱ्यांना आपला दुकानातच माल विकण्यासाठी कठोर नियम होणे आवश्यक आहे, जेणेकरून कुठलीही जीवितहानी किंवा अपघात होणार नाही असा सुद्धा या ठिकाणी अनेक नागरिक मागणी करीत आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह आमदार राजकुमार पटेल यांचा मेळघाटामध्ये कर्तव्य पूर्ती यात्रा काढण्यात आली. राज्यमंत्री बच्चू कडू हे त्यांच्या अनोख्या आंदोलनामुळे नेहमीच चर्चेत असतात. आगळ्या वेगळ्या पद्धतीने काम करणारा नेता म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू यांचं नाव प्रामुख्याने घेतले जाते. बच्चू कडू यांनी 20 वर्षापूर्वी नायक चित्रपट पाहिला आणि एक उपक्रम हाती घेतला. आज त्या उपक्रमाला जवळपास 20 वर्ष पूर्ण झाली आहे. बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या राहुटी या उपक्रमाचे नाव आता कर्तव्य यात्रा करण्यात आली आहे. या कर्तव्य यात्रेच्या माध्यमातून
तालुक्यातील सर्वच अधिकाऱ्यांना एकत्र आणून नागरिकांच्या कामाचा पूर्णतः ही कामे केली जात आहे. बच्चू कडू यांच्या या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून आजवर लाखो नागरिकांची कामे या उपक्रमाच्या माध्यमातून निकाली लागत आहे. कोरोना काळात सततच्या निर्बंधामुळे अनेकांची विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांची विविध सरकारी योजनांची कामे रखडली. परिणामी गेले 1.5 वर्षापासून त्यांना शासकीय लाभापासून वंचित राहावे लागले. याचीच दखल घेत राज्यमंत्री बच्चू कडू व आमदार राजकुमार पटेल यांनी चिखलदरा तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात कर्तव्य यात्रेच्या माध्यमातून राहुटी उपक्रम घेण्याचा निर्णय घेतला. 5 डिसेंबरला चिखलदरा तालुक्यातील टेंबरुसोळा येथील शासकीय आदिवासी कन्याशाळेत या कर्तव्य यात्रेत आदिवासींच्या समस्याचे निराकरण करण्यात आले. या यात्रेमध्ये सर्व ग्रामस्थांची सर्व शासकीय विभागातील प्रलंबित कामांचा निपटारा जागेवरच करण्यात आला. यासाठी एकाच ठिकाणी सर्व विभागातील अधिकारी उपस्थित राहून त्यांच्या अखत्यारीत निर्णय घेतले जातात. या उपक्रमामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय अर्थसहाय्य योजना, सिधापत्रिकासह विविध योजनांचे अर्ज मोफत मिळणार आहे. तसेच या संबंधित योजनांचे अधिकारी या राहुटीत जातीने उपस्थित राहणार असल्याने जागेवरच लाभार्थींची प्रलंबित कामे पूर्ण केली जात आहे. उपक्रमातून जवळपास 90% काम यशस्वी होते. गरीब, सर्वसामान्य, अशिक्षित ज्या लोकांना योजना माहीत नाही अशा लोकांना या कर्तव्य यात्रेचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे. हम इस वक्त है टेंबुर सोना में राज्यमंत्री बच्चू कडू और आमदार राजकुमार जी पटेल ने कर्तव्य पूर्ति यात्रा का आयोजन किया है सरकार आपके द्वारा. यहाँ पर भारी मात्रा में लोगों का प्रतिसाद मिलता हुआ दिखाई दे रहा है. हमारे साथ ज़्यादा बात करने के लिए राज्य मंत्री बच्चू कडू है, हम उनसे बात करेंगे. तो लोगों का भारी प्रतिसाद मिल रहा है, क्या कहना चाहिए राजकुमार जी? हम सब मिलकर यहाँ एक नया आयोजन किया है, बिल्कुल दुनिया से अलग है. मैं जिस मतदार संघ से चुन के आया 4 बार, हमने तब सोचा था कि आम लोग तहसील में जाकर काम न होते हुए वापस घर चले जाते, पर ऐसे टाइम फिर उनका टाइम भी वेस्ट होता है, दिन चला जाता है, पैसे चले जाते और फिर आम लोगों को तकलीफ होती है. उनको राहत मिलने के लिए ये आयोजन किया. आज आप देखेंगे कम से कम 10,000 लोग यहाँ आकर गए हैं और इतने सब भारी मात्रा में कम अभी 1200 राशन कार्ड के अर्जे हमारे पास आए. संजय गांधी और श्रावण बाल कुल मिलाकर 600-700 है और बाकी डिपार्टमेंट का और सब तरफ से अर्जी की धूम. सभी पूरी डिपार्टमेंट यहाँ है, जितने तालुका लेवल पर और जिले लेवल पर डिपार्टमेंट होना चाहिए उतने सब डिपार्टमेंट यहाँ है और यहाँ सब सुविधा हमने दी है. जोरास मशीन है, लिखने वाला है, सेतु यहाँ है, सब यहाँ है, तलाटी है, ग्राम सेवक है, तहसीलदार है, सभी को इकट्ठा किया है. कुछ कुछ बातें कभी कभी क्या होता है, कभी संजय गांधी का अर्जा अगर हम भरे तो तलाटी अलग, उसका अलग सिक्का लेना पड़ता, ग्राम सेवक के तरफ अलग जाना पड़ता, पुलिस पार्टी अलग जाना पड़ता, फिर डॉक्टर का सर्टिफिकेट अलग लेना पड़ता, इसमें उसके 10 दिन चले जाते और बाद में अगर तहसील में जाए तो वहाँ तहसील मिलता नहीं. तो ये सब प्रॉब्लम अब एक जगह पर आ गई, यानी एक लाइन में खड़ा हुआ तो उसके सब प्रमाण पत्र सिक्के मिल जाएंगे और उसका अर्जा पूरा हो जाएगा. आपकी हमेशा छवि अलग रही है, आप कुछ हटकर करते हैं, नया करते हैं, ये संकल्पना कहाँ से है? मैंने नायक पिक्चर देखा था एक दिन का मुख्यमंत्री और तब मेरे दिमाग में घुसा था अगर पिक्चर में होता है तो हकीकत में क्यों नहीं. तो हमने वो 15 साल से पहले शुरू किया था. मेड़घाट में पहली बार शुरू हुआ है. इतने सब आदिवासी बांधों को इतनी राहत इसकी मिली है कि हमने अभी तक 800-900 कार्ड बांट दिए जिसका खर्चा कम से कम उनको 2000 और आने जाने की तकलीफ अलग ये होती थी. देखो कानून से कोई भ्रष्टाचार बंद नहीं होता, अभियान हो जरूरी है और अभियान से इतना सब भ्रष्टाचार कम हुआ है. जैसा राजकुमार जी ने ये बहुत अच्छे तरह से, हमारे राजकुमार जी आमदार हैं जिन्होंने बहुत अच्छी तरह से इसका आयोजन किया और ये सक्सेसफुल रहा. हम आमदार साहब से बात करेंगे. राजकुमार जी हमारे साथ है. आज भारी मात्रा में प्रतिसाद है और काफ़ी लोगों के अंदर उत्साह दिखाई दे रहा है, बल्कि लोगों की प्रतिक्रिया ये है कि जो महीनों से उनका काम लटका हुआ था वो आज तुरंत घंटों में काम हो गया, क्या कहना चाहिए? नहीं देखिए, अब बच्चों ने 15 साल पहले ही राउटी कार्यक्रम अचलपुर में शुरू कर दी और हम आज पहली बार मेलघाट में टेंबरुसोना में ये कार्यक्रम ले रहे हैं. हमने अनुमान भी नहीं लगाए थे कि हम सोचे कम से कम अपन
दो दो तीन तीन हज़ार अपन फॉर्म लेके आए, ज़्यादा तो लोग आएंगे नहीं है, लेकिन वो लिमिट के बाहर चले गए। अने आज की परिस्थिति हमारी ऐसी है कि आज हमारे पहले कार्यक्रम और पहले कार्यक्रम में हमारा फॉर्म खत्म हो गए, अने कुछ लोगों का हम फॉर्म भी नहीं दे सके। और ख़ास बोले तो ये कार्यक्रम प्लेन के बजाय ट्राइबल एरिया में, आदिवासी एरिया में होना चाहिए। हमारी प्रॉब्लम ये कहें कि हम चार घंटे के कार्यक्रम एक जगह नहीं ले सकते हैं, क्योंकि हम दूर दराज से आने वाले हैं, इसलिए हम ये पूरे सर्कल में एक कार्यक्रम लिए है। ऐसे हम चिकलदरा तालुके में चार कार्यक्रम लेने वाले हैं। अभी कल हमारा सलोना में रहेगा, परसों जारीदा में रहेगा और चौथा दिन हमारा एकताई में कार्यक्रम रहेगा। और ये कार्यक्रम होने के बाद में धारनी, और धारनी होने के बाद में फिर अचलपुर ग्रामीण का हम कार्यक्रम लेंगे। तो आज हमारा थोड़ा पहला दिन है, और चाहे फिर वो एकादी कॉन्ट्रेक्टर का पहला दिन हो या एकादी पीरनी करने वाले का पहला दिन हो ये पहला दिन जरा थोड़ा सा कहीं ना कहीं टूटफूट हो जाता है, लेकिन कल से हमारे कार्यक्रम व्यवस्थित रूप से रहेंगे, इससे भी अच्छा रहेंगे और किसी प्रकार के फॉर्म भी कमी नहीं होंगे। तो ये थे हमारे साथ राज्य मंत्री बच्चू भाऊ कड़ू और आमदार राजकुमार जी पटेल। बच्चू कड़ू आमदार झाले तेव्हापासून ही यात्रा सुरूच आहे। आधी राहोटी नाव होते, आता मंत्री झाल्याने कर्तव्य यात्रा म्हणून नाव सुरुवात केली आहे। एका गावातील परिसरातील 10 गावातील लोक कामे घेऊन जातात। झेरॉक्स, फोटो, स्टॅम्प आदी कागदपत्रे व फॉर्म एकाच ठिकाणी मिळतात। सर्व विभागाचे अधिकारी येथे येत असतात। राशन कार्डला 2-2 महिने थांबावं लागतं, परंतु या यात्रेच्या माध्यमातून एका दिवसातच लाभार्थ्याला राशन कार्ड दिले जात आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून भ्रष्टाचार थांबला आहे, तसेच आता हा उपक्रम राज्यभर राबविण्याचा मानस राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राबविण्याची इच्छा व्यक्त केली आहे। प्रतिनिधी जावेद शाह यांचा हा वृत्तांत। मेळघाटात स्वच्छता अभियानांतर्गत कोट्यावधी रुपये खर्चून शौचालय बांधण्यात आली, ज्यामध्ये येथील सर्व ग्रामस्थांमध्ये वैयक्तिक शौचालय बांधण्यात आली होती। या मोहिमेमध्ये सरकारने कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत, तर आज वैयक्तिक शौचालयही जमीन दोस्त होताना या ठिकाणी दिसून येत आहे। ही स्वच्छतागृहे कशी वापरली जाणार हाही इथे विचार करण्यासारखा आता विषयच बनला आहे। धारणी तालुक्यातील सुमारे 8-10 गावांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहेही बांधण्यात आली, त्यावर लाखो रुपये खर्चही करण्यात आले। यावरूनच या तहसीलमध्ये स्वच्छता अभियानाला कसे ग्रहण लावण्यात आले याचा अंदाजही येऊ शकतो। या ठिकाणी वैयक्तिक शौचालयाचा वापर नाही, मग ग्रामस्थ सार्वजनिक शौचालयाचा वापर कसा करणार, इथे हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। शासनाच्या निधीची नासधूस करण्याचे कृत्य केवळ धारणी तालुक्यात मध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते। यामध्ये निवडक कंत्राटदारांनी प्रशासनाच्या संगनमताने येथे केवळ वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय बांधली आहेत, ज्यांचा आज ग्रामस्थांकडून काही उपयोग होत नाही। मेळघाटात स्वच्छता मिशनच्या नावाखाली स्वच्छतागृहे बांधून स्वच्छ मिशन मोहीम यशस्वी करण्याचा केवळ या ठिकाणी देखावाच होत आहे, असेही चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। पण आजही मेळघाटात जसे होते तसेच ग्राउंड रियलिटी पाहायला मिळत आहे। यावर शासन प्रशासनाने समिती नेमून येथील शौचालय बांधकामात झालेला भ्रष्टाचार उघड करावा अशी मागणी काही नागरिकांकडून होत आहे। धारणी येथून आमचे प्रतिनिधी शकील अहमद यांचा हा वृत्तांत। मेहकर तालुक्यातील बेळगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकास हजर राहत नसल्यामुळे आता विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे। शाळेत शिक्षकाचीच दांडी मग शिकवणार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे। शाळेत शिक्षकच आले नाही तर कुलूप ठोकणार असा इशारा येथील गावकऱ्यांनी दिला आहे। मेहकर तालुक्यातील बेळगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेले आहेत। या ठिकाणी अक्षरशः तीनही शिक्षक नाहीत असा प्रकार आता समोर येत आहे। आमचे प्रतिनिधी दीपक देशमुख यांचा लाही रिपोर्ट। 15 डिसेंबर पासून शाळा बंद आंदोलन करण्याचा शाळा समितीचा निर्णय गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। 1 जानेवारीला शाळेला ठोकणारा कुलूप, जिल्हा परिषद शाळा बेळगाव येथे 3 वर्षापासून 4 शिक्षक कार्यरत होते। या शाळेची पटसंख्या 196-200 असून वर्ग 1-7 आज रोजी 5 शिक्षक कार्यरत असून 5 पैकी 3 शिक्षकाकडे BLO चे काम आहेत। 1 शिक्षकाकडे प्रभारी मुख्याध्यापकाचे काम आहे, तर 1 शिक्षक शाळेत राहून 7 वर्गांना कसे शिकवायचे आणि सध्या लसीकरण मोहिमेसाठी शाळा असतानाही 4 शिक्षक नागरिक यांच्या सोयीकरिता द्यावे लागतात, तर एकीकडे शाळेची घंटा वाजली तर या लहान आणि गरीब मुलांचे नवीन युगात भवितव्य धोक्यात याला
शिक्षण विभाग जबाबदार अशी शाळेतील लहान मुलांची प्रतिक्रिया आहे। वर्ग पाचवा जिल्हा परिषद शाळा बेलगा येथे शिकत असून वर्ग 1 ते 7 पर्यंत असून आम्हाला 4 शिक्षक आहेत, 3 शिक्षक कमी आहेत। 3 शिक्षक आम्हाला शासनाने लवकरात लवकर द्यावे अशी तुमची अपेक्षा आहे। हो, मी इयत्ता 7 वर्गात शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बेलगाव आहे। आमच्या शाळेत 1 ते 7 पर्यंत वर्ग आहेत आणि आमच्या शाळेत शिक्षक मात्र 5च आहेत। आणि आमच्या आमच्या गावात जेव्हा लसीकरण असतं तेव्हा आमच्या शाळेतले 3 शिक्षक तिकडे जातात आणि आमच्या शाळेत फक्त 1च शिक्षक राहतात। तर 1 शिक्षक हे 1 ते 7 वर्गाला कसे शिकवणार, यामुळे आम्हाला शासनाकडून एवढीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर 3 शिक्षक द्यावे आणि आमचं खूप नुकसान होत आहे। लवकरात लवकर 3 शिक्षक मिळाले नाही तर शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा येथील शाळा समिती आणि गावातील नागरिकांनी घेतला आहे। आपलं नाव काय? मी संतोष शास्त्रीजी पळसकर, शाळा व्यवस्थापन समिती बेलगाव। आम्ही आमच्या शाळेला 3 वर्षापासून 4 शिक्षक कमी असून आम्ही वेळोवेळी तालुका शिक्षण अधिकारी केंद्रप्रमुख यांना भेट देऊन मागणी करत आहोत, परंतु आमच्या मागणीला प्रशासनाचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळं आम्ही दिनांक 1 डिसेंबर रोजी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाद्वारे आम्ही शासनाला कळवू इच्छितो की आम्हाला त्वरित 4 शिक्षकाची उपलब्धता करून द्यावी। शाळेची जवळजवळ 200 पटसंख्या असून विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे। जर आम्हाला 15 डिसेंबरपर्यंत जर शिक्षकाची उपलब्धता नाही झाली तर आम्ही शाळेतील मुलांना शाळेत पाठवणं बंद करून शाळा बंद आंदोलन करू व त्यानंतर 1 जानेवारीपर्यंत जर शिक्षक नाहीच मिळाले तर शाळेला गावकऱ्याच्या वतीने व ग्रामपंचायत आणि शाळा समिती सर्वांच्या वतीने शाळेला खूप ठोको आंदोलन करण्यात येईल। सध्या किती शिक्षक कार्यरत आहे? सध्या 5 आहेत, 1 मुख्याध्यापकाचा कार्यभार असणार आहे आणि 4 शिक्षक शिकवणार आहे। तर सध्या काही मुलाला अडचणी येत का या 4 शिक्षकाबद्दल? काही अडचणी आहेत ना, काही एका वर्गात म्हणजे 2-2 वर्ग बसवायचं काम पडा लागलं, म्हणजे एका वर्गात 60-65 विद्यार्थी संख्या व्हावं लागली। 60-65 विद्यार्थी संख्या असल्यामुळं एवढे शिकवल्या जातच नाहीत, बसता पण येत नाही एवढ्या विद्यार्थ्याला एका खोलीत। कोविडचा प्रादुर्भाव लसीकरणासाठी काही शिक्षक इथून पाठवले जात तिकडे, त्यामुळे ते पण अडचणी आली। ते शाळा चालू असताना शिक्षक जातात का तिकडे? हो, कॅम्पला, लसी कॅम्पला। तर किती शिक्षक जातात इथून? 3। तर 3 गेल्यावर मग किती शिक्षक उरतात इथून? 1 शिक्षक आणि 7 वर्ग। 1 शिक्षक आणि 7 वर्ग, म्हणजे ज्या दिवशी कॅम्प असला त्या दिवशी 4 शिक्षक तिकडे जातात, 3 किंवा 4 तीन शिक्षक तिकडे जातात ग्रामपंचायत, 1 मुख्याध्यापक आणि 1 शिक्षक 7 वर्ग शिकवतो। म्हणजे 1 शिक्षक 7 वर्गाला कसं लक्ष दिलं असं तुमची मागणी? आपलं नाव काय सर? याच्यात सय्यद। इथं अक्षरशः किती शिक्षक रुजू आहे? मी प्रभारी मुख्याध्यापक आहे। आज रोजी माझ्यासह 5 शिक्षक कार्यरत आहे। 5 शिक्षक कार्यरत आहे आणि इथं वर्ग किती आहेत? वर्ग 1 ते 7 आहेत। 1 ते 7 आहेत। किती शिक्षकाचे इथं कमी आहे? 3 शिक्षक कमी आहे। तर त्या संदर्भात आपण काय बोलू शकता? एक मुख्याध्यापक पद, एक पदवीधर आणि एक सहायक शिक्षक कमी आहे। हां, काय नाही, शाळा व्यवस्थापन समितीनं मागणी केलेली आहे कार्यालयाकडे, कार्यालय त्याची दखल घेईल अशी अपेक्षा आहे। नमस्कार, मी वंदना आंबोरे, मी सहाय्यक शिक्षक आहे या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा बेलगाव या ठिकाणी। आणि या ठिकाणी आम्ही 1 ते 5 शिक्षक कार्यरत आहोत आणि त्यामुळे एकतर लसीकरणाचा कॅम्प असतात त्यावेळेला आमचे 3 शिक्षक तिकडे जातात आणि मग 2 शिक्षकांवर या ठिकाणी लोड येतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणचा यावर्षीचा आमचा पट देखील वाढलेला आहे आणि या वाढत्या पटाला खरोखरच न्याय मिळायला पाहिजे असंही मला वाटते की जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत प्रत्येक शिक्षक आम्ही पोहोचलो पाहिजे ही आमची एक तळमळ आहे। आणि त्या परंतु इथे कमी शिक्षक असल्यामुळे आम्ही त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो परंतु कधीकधी ह्या असल्या काही कामांमुळे आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही। आणि आमच्याकडे हा जो एक लोड वाढत आहे विद्यार्थ्यांचा त्याला आम्ही लोडही म्हणणार नाही की आमचं एक काम आहे मान्य आहे, परंतु या ठिकाणी शिक्षक कमतरतेमुळे आम्हाला या विद्यार्थ्यांचं नुकसान भगवत नाही आहे। आणि म्हणून आम्हाला शासनाची अशी कळकळीची विनंती मी करते की या ठिकाणी आम्हाला शिक्षक द्यावेत। धन्यवाद। किती शिक्षक कमी आहेत या ठिकाणी? आमच्याकडे 3 शिक्षकांची कमतरता आहे आणि त्या 3 शिक्षकांमुळे
आमच्यावर जो म्हणजे कामाचा अतिरिक्त भार म्हटल्यापेक्षा या ठिकाणी जे ऑफिशियल काम जे देखील असतं, कारण या ठिकाणी एक उच्चश्रेणी शिक्षक देखील हवे आहेत, त्यामुळे तेही काम आमच्यापर्यंत येतं आणि म्हणून आमच्यावर शासनाचं लक्ष असावं आणि शासनाने आम्हाला 3 शिक्षक पुरवावेत अशी मी त्यांना विनंती करतो. मेहकर येथून आमचे प्रतिनिधी दीपक देशमुख यांचा हा वृत्तांत. जाता जाता पुन्हा एकदा अच्छा ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये जीटीबल चॅनल नंबर 73, एसीएन चॅनल नंबर 98, सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. आपण सिटी न्यूज चॅनल केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूज चॅनलचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत.